महाराष्ट्रातील अर्थात कामगार दिनाचे औचित्य साधून संपूर्ण शहराची साफसफाई करणाऱ्या स्वच्छता कामगारांचा सन्मान करावा या हेतूने सुजित जाधव मित्रमंडळाने सुट्टी उपक्रम राबवत या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला आहे. या सत्काराने भारावून गेलेल्या कर्मचाऱ्यांनी सुजित जाधव मित्रमंडळाचे आभार मानले. 1 मे कामगार दिनानिमित्त सुजित जाधव मित्रमंडळ यांच्या वतीने नगरपंचायतचे स्वच्छता कामगार यांचा सन्मानापासून वंचित असलेला परंतु सन्मानजनक कार्य करणाऱ्या स्वच्छता कामगारांचा सन्मान कणकवलीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा माधुरी गायकवाड आणि नगरपंचायतचे नगरसेवक सुशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सुशील डवर, चानी जाधव, रोशन जाधव, रोहित जाधव, सचिन तांबे, अमित जाधव आणि सुजित मित्रमंडळ यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. कोकण लाई साठी राज राजपूत, कणकवली. आज आपला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे. आजच्या दिनाचं वैशिष्ट्य म्हणजे आज कामगारांची युनिटी होऊन आज त्यांना त्यांच्या हक्काचे त्यांना सर्व मागण्या त्यांच्या मान्य झाल्या होत्या. म्हणून आज आपण आजच्या दिवशी कामगार दिन साजरा करतो आणि आज आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापनाही झाली होती. त्या अनुषंगाने आमचं मंडळ, सुजित जाधव मित्रमंडळ, सतत आम्ही सामाजिक कार्य करत राहतो. असंच आमच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि ठरलं की आजच्या दिवशी आपण नगरपंचायत कणकवली, जे आपल्या कणकवली शहरवासियांची अहोरात्र सेवा करते, त्यांचा कुठे छोटासा सन्मान करावा. त्या दृष्टीने आज आम्ही इथे नगरपंचायतच्या इथे नगरपंचायतच्या सर्व कर्मचारी वृंद आणि सफाई कामगार तसेच पाणी पुरवठा विभाग यांचा आज सत्कार करणार आहोत. त्यांना एक छोटासा सन्मान चिन्ह आमच्या मंडळाच्या वतीने देणार आहोत, जेणेकरून कणकवलीच्या सुखदुःखात प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी प्रत्येकाच्या वेळेला धावणाऱ्या नगरपंचायत कर्मचारी वर्गाचं कुठेतरी सन्मान होईल आणि त्यांचा मान त्यांना पुन्हा मिळेल. नगरपंचायतचे जे सफाई कामगार आहेत, आतापर्यंत आपण बघितलं की स्वच्छता हा आपल्यासाठी कितीतरी महत्त्वाचा विषय, पण या महत्त्वाच्या विषयाला कुठेतरी गौणस्थान देऊन आपण वार्ताल करत अशा पद्धतीने वातावरणाची निर्मिती किंवा अशा पद्धतीने काही गोष्टी आपल्याला दिसत आहेत. पण ज्या आम्ही बघितलं की सफाई कामगार हा खरंच हा स्वच्छता दूत आहे. जो दूत आपल्या घराची स्वच्छता, आपल्या परिसराची स्वच्छता ठेवून आपलं आरोग्य समृद्ध करतो. याच हाच उद्देश किंवा याच लोकांना आम्ही डोळ्यासमोर ठेवून सुजित जाधव मित्रमंडळ अंतर्गत या स्वच्छता दूतांचा सन्मान करावा. कुठेतरी समाजामध्ये सन्मानाचं स्थान पुन्हा एकदा निर्माण व्हावं, लोकांच्या मनामध्ये चांगल्या प्रकारची भावना त्यांच्याविषयी निर्माण व्हावी, हाच उद्देश किंवा हा दृष्टिकोन आम्ही डोळ्यासमोर ठेवून आज समाजामध्ये त्यांचा सन्मान वाढवण्यासाठी आम्ही सुजित जाधव मित्रमंडळ अंतर्गत त्यांचा एक सत्कार त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. जेणेकरून या सर्व आमच्या समाज बांधवांना किंवा या सर्व आमच्या स्वच्छता दूतांना कुठेतरी एक प्रेरणा मिळावी, कुठेतरी ऊर्जित अवस्था मिळावी आणि स्वच्छता हे कार्य किती महत्त्वाचं आहे याची समज देखील लोकांपर्यंत त्या माध्यमातून पोहोचावी हा उद्देश आमच्या डोळ्यासमोर आहे. की जेणेकरून या लोकांना देखील मदत जी काय होणार आहे ही समाजाची मदत होणार आहे किंवा समाजातील लोकांची मदत होणार आहे आणि या दृष्टिकोनातून सगळे मिळून आपण एकत्र जर स्वच्छता अभियानाचा किंवा या ठिकाणी स्वच्छता करायचा प्रयत्न केला तर लवकरच काय होईल, या ठिकाणचा परिसर हा लवकरच स्वच्छ होईल.